उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन असणार आहे। ग्राम विकास मंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांनी बैठक घेतली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढचे 10 दिवस कोल्हापूरात कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तेव्हा हसन मुश्रीफ, राजेंद्र यड्रावकर, सतेश पाटील यांची आणि काही अधिकाऱ्यांची देखील बैठक झाली। कोल्हापुरातली कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढतीये आणि त्यामुळेच आता कडकडीत लॉकडाऊन कोल्हापुरामध्ये पुढचे 10 दिवस असणार आहे। उद्यापासून या लॉकडाऊनला सुरुवात होईल। राज्यात देखील लॉकडाऊन आहे, मात्र काही गोष्टी आणि काही सेवा या का कोणकोणत्या वेळेपर्यंत सुरू आहेत त्याच्या मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत। मात्र कोल्हापूरमध्ये आता पुढचे 10 दिवस अगदी कडक लॉकडाऊन असेल। बातमी मागची बातमी म्हणजे कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्ह्यातही कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। सर्वांचा जीव महत्वाचा असल्याचं भावनिक आवाहन करत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केलाय। जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचं जयंत पाटील म्हणाले। सांगली जिल्ह्यात 5 मेच्या मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जत, आटपाडी, कवठे महांकाळ आणि इतर भागात कोरोनाची परिस्थिती सध्या चिंताजनक झाली आहे। लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांना सातारा पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिलाय। सातारा जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळातही किराणा, भाजी तसंच फळं विक्रेत्यांची दुकानं सुरूच होती, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचं प्रमाणही मोठं होतं। साताऱ्यातील खेडफाटा आणि शहरात दुकानं सुरू ठेवणाऱ्या विक्रेत्यांकडे अचानक जाऊन पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिला, तर विनाकारण रस्त्यावरती वाहनं घेऊन फिरणाऱ्यांची वाहनंही जप्त करण्यात आली। वसई विरारमध्ये विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलिसांचा ताफा सध्या महापालिकेची बस घेऊन शहरभर फिरतोय। सोमवारी संध्याकाळच्या सुमाराला ही बस वसईच्या उमेळमान गावमध्ये शिरताच विनाकारण फिरत असलेल्या शेकडो नागरिकांनी एकच पळापळ सुरू केली। वसईमधली ही दृश्य आहेत। पोलीस बसमधून येताना दिसतानाच नागरिकांनी एकच पळापळ सुरू केली। खरं तर राज्यभरात लॉकडाऊन आहे, मात्र त्या नियमांचं पालन केलं जात नाहीये। लोक गर्दी करतायत, जमावबंदीचे आदेश आहेत, तरी गर्दीनं लोक फिरतायत आणि अशा वेळी पोलिसांसमोर देखील दुसरा पर्याय उरलेला नव्हता। त्यामुळेच पालिकेच्या ज्या बसेस आहेत त्या बसमधून पोलीस कर्मचारी जिथे जिथे गर्दी होतीये तिथे पोहोचतायत आणि त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ होतीये। वर्ध्यात लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानांवरती प्रशासनानं कारवाई करायला सुरुवात केली आहे। शहराच्या मुख्य बाजार परिसरातील 60 पेक्षा अधिक दुकानं नगरपालिका आणि महसूल विभागानं सील केली आहेत। 3 दिवसांसाठी ही दुकानं सील करण्यात आली आहेत। बातमी झी 24 तासच्या दणक्याची। बीडच्या वडवणी शहरातील कोविड सेंटरमधल्या कोरोना रुग्णांना रस्त्यावरती मुक्त संचार करणं महागात पडलंय। झी 24 तास ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली। रस्त्यावर फिरणाऱ्या संबंधित कोरोनाबाधित रुग्णांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट खाद्यपदार्थ खरेदीसाठी रस्त्यावरती आलेले होते। कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी वडवणी पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या टाकळी हाजी निघोज इथल्या जगप्रसिद्ध रांजन खळगे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंडमाऊली मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आलाय। दरवर्षी यात्रेला लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी इथं येत असतात, मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा उत्सव यंदाही रद्द झालाय। मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये देवीची पूजा आणि इतर विधी संपन्न होणार आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे